भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. 21 आणि 22 एप्रिलला समुद्र खवळलेला राहणार असल्यानं मच्छीमार, सागरी पर्यटन व्यावसायिक आणि किनारपट्टीवरील बांधवांना मत्स्य व्यवसाय आणि बंदर विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान आचरा इथं जोरदार वाऱ्यामुळे जीवनरक्षक मनोऱ्याचे पत्रे उडून गेल्याची घटना शनिवारी घडली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आचरा समुद्रकिनारी वादळ सदृश स्थिती निर्माण झाली असून समुद्रसुद्धा खवळलेला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं उभारण्यात आलेल्या जीवरक्षक मनोऱ्याचे पत्रे शनिवारी सायंकाळी उडून गेले. समुद्र पर्यटनाच्या आनंदासाठी आलेल्या पर्यटकांना पोलिसांकडून सुरक्षेबाबत सूचनासुद्धा केल्या जात होत्या. दरम्यान नूतन सरपंच प्रणया टेमकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य मंगेश टेमकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तिथली पाहणी केली. यावेळी पोलीस पाटील जगन्नाथ जोशी हे देखील उपस्थित होते. वातावरणात झालेल्या बदलामुळे अचानक वादळी वारे वाहू लागल्यानं किनारपट्टी परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यानं थैमान घातलं आहे. आचरा समुद्रकिनारी वाऱ्यांचा वेग वाढला आहे. समुद्रात लाटांचा तांडव सुरू असून पर्यटनासाठी आलेल्या अतिउत्साही पर्यटकांकडून समुद्र स्नानाचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे पोलिसांकडून सुरक्षेसाठी होत असलेल्या विरोधामुळे पर्यटकांमध्ये शाब्दिक चकमकसुद्धा झाली. पोलिसांनी घेतलेल्या कडक भूमिकेमुळे पर्यटकांना नरमाईची भूमिका घ्यावी लागली. दरम्यान खवळलेला समुद्र आणि वादळी वारे यामुळे मच्छीमारांनी भरतीच्या वेळी सावध राहावं, नौका एकमेकांपासून योग्य अंतर राखून नांगरून बंदरात सुरक्षित स्थळी ठेवाव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जलक्रीडा प्रकारामध्ये स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग आणि अन्य जलक्रीडा प्रकार सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात केले जातात. समुद्र खवळलेला राहणार असल्यानं त्या बंद ठेवण्याच्या सूचना बंदर प्रशासनानं दिल्या आहेत. तसंच सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी सेवा बंद ठेवण्याच्या सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत. अर्जुन बापार्डेकर, कोकण नाव, आचरा.